जर तुम्ही नव्याने आमचे चॅनल बघत असाल तर खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आज आपण कांदा भजी बनवूया पावसाळ्याच्या वातावरणाला सुरुवात झालेली आहे पाऊस आणि कांदा भजी गणित ठरलेला आहे त्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा बारीक बारीक उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासाठी बेसन चवीनुसार मीठ ओवा हळद आणि लाल तिखट आपल्याला लागेल तळण्यासाठी तेल आहे आपण कांदा भजी बनवूया कांद्यामध्ये तीन ती चार ले ले ते चार कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि त्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे, हे मीठ व्यवस्थित कांद्याला सर्व बाजूंनी आपल्याला चोळून द्यायचं आहे त्यामुळे कांद्याला जे पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं आहे इथे कांद्यावरती चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आपल्याला चांगलं सर्व कांद्यावरती पसरून द्यायचं आहे त्यानंतर हळद लाल मिरची पावडर ओवा आणि हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून द्यायचं आहे कांद्याला सर्व बाजूंनी मिरची मीठ व्यवस्थित लागेल आणि हळूहळू आता मीठ पाणी सोडायला लागलेलं आहे कांदा बघा इथे ओलसर हाताला लागायला लागलेला आहे कांदा मीठ पाणी सोडतो आहे आणि आता यात आपल्याला बेसन टाकायचं आहे वरतून पाणी अजिबात टाकायचं नाही सुरुवातीला मी तीन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि नंतर जर वाटलं आपल्याला तर पुन्हा आपण थोडं बेसन वाढवणार आहोत आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच्या घंटीला देखील क्लिक करा यामुळे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता बघा इथे तीन चमचे बेसन टाकलेलं होतं आणि कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे नंतर पुन्हा मी दोन तीन चमचे बेसन वाढवलेलं हो आहे आणि एकत्रित करून घेतलेलं आहे गरम कडकडीत तेल एक चमचा टाकलेला आहे आणि ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे आणि आता याचे आपल्याला भजे काढून घ्यायचे आहेत कांद्याच्या फोडी अशा मोकळ्या मोकळ्या करून आपल्याला त्यात टाकायच्या आहेत अत्यंत स्वादिष्ट कुरकुरीत अशी हे कांदाभजी लागतात तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा पावसाळ्याच्या वातावरणाला सुरुवात झालेली आहे आणि अशा वातावरणात आपल्याला कांदा भजी ही खावीच वाटतात ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आवडेलही नंदाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपली अत्यंत कुरकुरीत भजी आपली तयार झालेली आहेत थोडं तेल नितरून भजी काढून घेतलेली आहेत भजीसोबत दोन तीन हिरव्या मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या तळलेल्या मिरचीवरती वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे व्हिडिओला लाईक करा अशी कांदा भजी कुरकुरीत अति अतिशय स्वादिष्ट अशी लागतात धन्यवाद आज आपण तव्यावरील सँडविच बनवणार आहोत कुरकुरीत चविष्ट सँडविच बनवूया पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे जिरे चांगले तडतडल्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला हलके सोनेरी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा चांगली फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी हळद फोडणी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरातील काळा मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि व्यवस्थित ही फोडणी फ्राय करून घ्यायची आहे दोन उकडलेले बटाटे होते मॅश करून घेतलेले आहेत उकडलेले बटाटे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि ही बटाट्याची भाजी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे तुम्ही नंदा रेसिपी मराठी चॅनल नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा वरतून थोडीशी कोथिंबीर इथे बटाट्याची भाजी आपली छान फ्राय झालेली आहे ही भाजी थोडीशी बाजूला ठेवून थंड करून घ्यायची आहे इथे पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर मेल्ट होईपर्यंत इकडे आपण सँडविचची तयारी करू दोन ब्रेड घेतलेले आहेत एका ब्रेडवर हिरवी चटणी इथे पसरवून लावलेली ला आहे आणि दुसऱ्या ब्रे ब्रेड ब्रेडवर आपल्याला गोड चटणी आपल्याला तिथं ठेवायची आहे आणि त्यावर बटाट्याची भाजी व्यवस्थित पसरून ठेवायची आहे एका ब्रेडवर आपण तिखट चटणी आणि एका याच्यावर गोड चटणी लावली त्यावर बटाट्याची भाजी पसरून ठेवलेली आहे आणि वरतून हा ब्रेड अशा पद्धतीने ठेवायचा आहे हलक्या हाताने दाबून द्यायचा आहे पॅनमध्ये आपण थोडंसं बटर टाकलेलं होतं आणि त्यावर हा ब्रेड व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने पण आपल्याला ब्रेडच्या वरच्या बाजूने बटर लावून घ्यायचे सर्व बाजूंनी बघा अतिशय सुंदर पद्धतीने आपलं सँडविच इथे सो सोनेरी रंगाचं झालेलं आहे भाजलेलं छान आहेत दोनही बाजूंनी असं एक दोन तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मधून मधून प्रेस करून व्यवस्थित दोनही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे बघूया आपण सँडविच कट करून बघूया वा अतिशय सुंदर पद्धतीने इथे आपलं तव्यावरील सँडविच तयार झालेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चार लेयर असणारे सँडविच बनवूया सँडविच बनवण्यासाठी आपल्याला सँडविच ब्रेड लागेल टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे टोमॅटोच्या त्यात थोडीशी लाल मिरची मीठ आणि दोन चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे हे आपल्याला दळून घ्यायचं आहे कांदा हिरवी मिरची वाटाणे कोथिंबीर टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो ढोबळी मिरची कच्चा बटाटा लसूण पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे लसूण थोडासा पहिले आपल्याला परतून घ्यायचं आहे हलका सोनेरी करून लसूण फ्राय करून घेतोय पहिले कांदा टाक डक... कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे एखाद दोन मिनिट आपण हे परतून घेणार आहे सगळं बारीक चिरलेला कच्चा बटाटा आहे बटाटा नंतर मीठ टाकलेला आहे आणि बटाटा दोन तीन मिनिट चांगला शिजून घ्यायचा आहे आपल्याला झाकण लावून एक तीन मिन तीन चार मिनिटात बटाटा शिजून जातो बटाटा मऊ शिजून घेतलेला आहे टोमॅटो शिमला मिरची वाटाणे आणि पुन्हा दोन चार मिनिट आपल्याला ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत लाल मिरची पावडर झाकण लावून एक तीन ते ती चार मिनिट आपल्याला ही भाजी थोडी शिजवून घ्यायची आहे कोथिंबीर आता ही भाजी आपल्याला शिजल्यानंतर थंड करून घ्यायची आहे सँडविच ब्रेड आहे त्यावर बटर लावलेलं ला आहे बटर लावल्यावर टोमॅटोच्या फोडी त्यावर ठेवलेल्या आहेत ह्या ज्या भाज्या आपण सगळ्या शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्या थोड्याशा त्यावर ठेवलेल्या आहेत चीज आपण वरतून किसून टाकणार आहे दुसरा ब्रेड घेऊन त्यावर आपण ग्रीन चिली सॉस लावणार आहे आणि त्या ब्रेडच्या वरती आपण जो टोमॅटो सॉस केला होता तो लावलेला आहे त्यावर भाज्यांचा एक लेअर दिलेला आहे आणि त्यावर चीज किसून टाकलेला आहे चीज इथे किसून टाकलेला आहे पुन्हा एक ब्रेड घेतलेला आहे त्यावर ग्रीन चिली सॉस ही विकत आपल्याला ही हिरवी चटणी मिळून जाते विकत आणलेली आहे हां आत्ता आपण टोमॅटो सॉस बनवला तो सॉस एका बाजूने लावलेला आहे त्यावर ह्या सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहे चार लेअर तयार करायचे आहे आपल्याला आणि त्यावर चीज किसून टाकलेलं आहे पुन्हा आपण ब्रेड घेऊन त्यावर ग्रीन ग्रीन चिली सॉस लावलेला आहे हलक्या हाताने दाबून द्यायचं आहे वरतून आपण भरपूर चीज टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर रेड चिली फ्लेक्स टाकला तरी चालेल कढई रिकामी आहे त्यात खाली एक डिश किंवा स्टँड ठेवला तरी चालेल दोन मिनिट कढई गरम करून घेतली झाकण लावून आणि त्या डिशवरती आपण हे जे सँडविच बनवले ते सँडविचची डिश त्यावर ठेवलेली आहे दहा ते, ते बारा मिनिट मी ठेवलेलं आहे चीज बघा किती छान मेल्ट झालेलं आहे आणि खाली काढून घेतलेलं आहे आता चार लेअर असणारे सँडविच नक्की तुम्हाला आवडतील चॅनलला सबस्क्राईब करा अत्यंत सुंदर अशी ही रेसिपी आहे आज आपण पनीर पकोडा बनवूया पनीर पकोडा बनवण्यासाठी इथे बाउलमध्ये आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कश्मीरी मिरची चाट मसाला मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून दिलेले हे व्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला पनीरचे तुकडे जे आहेत ते पनीरचे तुकडे ह्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे आहेत अतिशय सुंदर ही रेसिपी लागते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि हा सगळा मसाला लावून झाल्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे कसुरी मेथी पनीरमध्ये टाकलेली आहे डाळीचं पीठ तांदळाचं पीठ दोन चमचे हळद लाल मिरची पावडर थोडासा चाट मसाला थोडंसं हिंग मीठ व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून आपण त्याचं छान बॅटर तयार करून घेऊ थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित सर्व मसाला पिठामध्ये मिक्स करून देऊया एकत्रित एक पीठ झाल्यानंतर थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा चांगला मिक्स झाल्यानंतर हे जे पनीर आपण मसाला लावून ठेवलेलं होतं हे पनीर त्या पिठामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचे आपल्याला भजे किंवा पकोडे करून घ्यायचे आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला पनीर पकोडा तळून घ्यायचा आहे दोनही बाजूंनी छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला पकोडा तळून घ्यायचा आहे नंदाज रेसिपी मराठी चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा पनीर पकोडा अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही नक्की आवडेल करून बघा ही रेसिपी अशा पद्धतीने सर्व पनीर व्यवस्थित पनीर पकोडा व्यवस्थित तळून घेतलेला आहे दोनही बाजूने गोल्डन रंगाईपर्यंत आपल्याला छान सोनेरी रंगाईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा इथे पनीर पकोडे आपले अतिशय सुंदर दिसत आहेत आणि तेल थोडं नितरून व्यवस्थित हे पकोडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे आपले पनीर पकोडा तयार झालेले आहेत नंदाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा टोमॅटो सॉसबरोबर अतिशय सुंदर असे हे पनीर पकोडे लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज आपण मेदूवडा बनवणार आहोत सफेद उडीद डाळ आहे पाच तास पाण्यामध्ये मी ती भिजत ठेवली होती पाच तास ही डाळ भिजल्यानंतर आपल्याला तिच्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये ही डाळ ठेवून तिच्यातलं प पाणी पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही मिक्सरमध्ये आपल्याला थोडी थोडी करून दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये दळताना दोन तीन वेळा मिक्सर फिरवून मग आपल्याला ती डाळ दळून घ्यायची आहे दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता आणि आल्याचा तुकडा त्यात दळायला टाकलेला आहे दळताना खूपच कोरडं वाटलं तर त्यात एक दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने थोडीशी रवाळ अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे ह्या डाळीमध्ये दळताना आपण हिरवी मिरची कढीपत्ता आणि आलं टाकलं होतं ते दळून घेतलेलं आहे त्यासाठी लागणारी चटणी करून घेऊ पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे थोडंसं हिंग थोडी चणा डाळ एखाद मिनिट ती फ्राय करून घेतलेली आहे नंतर शेंगदाणे त्यात भाजून घेतलेले आहेत हलका सोनेरी रंगाईपर्यंत ते भाजून घेतलेले आहेत त्यात हिरवी मिरचीचे पाच सहा बारीक तुकडे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित हे सगळं आपल्याला हलका सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून झाल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे दळून घ्यायचं आहे मेदू वड्यासाठी लागणारी चटणी आपण बघतो आहोत हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहेत दळताना थोडंसं मीठ आणि थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे लिंबाचा रस टाकला आहे आणि थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरमधून हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे छोट्या कढईमध्ये इथे तेल गरम झालेलं आहे चटणीसाठी लागणारी फोडणी आपण बघू तेल गरम झालेलं आहे त्यात मोहरी टाकलेली आहे एक दोन कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि ही फोडणी आपल्याला ही जी चटणी आपण तयार केलेली होती त्या चटणीवरती ही फोडणी वरतून टाकायची आहे मेदूवड्यासाठी लागणारी ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे आता आपण मेदूवडा बनवूया मेदू वड्यासाठी आपण इथे डाळ दळून घेतलेली होती त्यावर काळी मिरी पावडर मीठ थोडंसं हिंग जिरे दोन चमचे तांदळाचे पीठ टाकलेले आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे आपल्याला एकाच दिशेने असं पाच ते सहा मिनिट हाताने गोल गोल फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं पीठ हलकं होईल आणि मेदूवडे अतिशय क्रिस्पी आणि सॉफ्ट आपले होणार आहे पाच ते सहा मिनिट मी ह्या पद्धतीने एकाच दिशेने हे पीठ हाताने फिरवून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ योग्य रीतीने तयार झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे की आपलं पीठ योग्य पद्धतीने तयार झालं आहे की नाही हे, हे बघण्यासाठी त्यात मी थोडंसं पीठ टाकून बघितलं तर हे पीठ वरती तरंगलेलं आहे म्हणजे मेदूवड्यासाठी इथे आपली ही जी डाळ आपण दळलेली आहे अतिशय योग्य पद्धतीने ते पीठ तयार झालेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि पळी उलटे करून पळीवरती थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे त्यावरती हे डाळीचं जे बॅटर आपण तयार केलेलं आहे त्यावर मेदूवडा तयार करून मध्ये थोडंसं छिद्र तयार केलेलं आहे आणि हळवार पद्धतीने आपल्याला ह्या गरम तेलामध्ये हा मेदूवडा सोडायचा आहे अशा पद्धतीने इथे मेदू वडा आपल्याला तयार करता येईल पुन्हा आपण दुसरी बघूया पळीला हलकासा पाण्याचा हात लावलेला आहे त्यावरती ही दळलेली डाळ टाकलेली आहे मध्ये थोडंसं छिद्र करून पळी आपल्याला इथे गरम तेलामध्ये सोडायची आहे हळुवारपणे इथे ही, ही दळलेली डाळ आपल्याला टाकायची आहे आणि अशा पद्धतीने मेदू वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अतिशय स्वादिष्ट कुरकुरीत सर्वांना आवडेल असा हा मेदू वडा आहे तुम्ही ही रेसिपी करून बघा नंदाज रेसिपी मराठी चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे मेदू वडा आणि चटणी आपल्याला दिसते आहे हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा बघा इथे मेदू वडा आपण बघूया वा अतिशय सॉफ्ट आतमध्ये कुठेही तेल गेलेलं नाही अतिशय सुंदर असा हा मेदू वडा आपला तयार झालेला आहे नंदाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज आपण पापलेट फिश फ्राय बनवूया पापलेट फिश फ्राय बनवण्यासाठी लसूण हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला मिक्सरमधून ह्या वस्तू बारीक करून घ्यायच्या आहे लसूण हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर थोडंसं पाणी दोन तीन चमचे पाणी टाकून बारीक मिक्सरमधून करून घ्यायचे आहे आणि ही बारीक केलेली मिरची एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्यात थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडंसं मीठ नंतरही आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामुळे आत्ता कमीच टाकलेलं आहे चिंच पाण्यात भिजत घातली आणि ती गाळून घेतलेली आहे चिंचेचा कोळ आहे दोन तीन चमचे चिंच टाकलेली आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हा पापलेट आहे दोनही बाजूंनी त्याला कट करून घेतलेला आहे आणि आतील बाजू स्वच्छ करून घेतलेली आहे वरचे त्याचे साल क्लीन करून घेतलेली आहे आणि मध्येही तो क्लीन करून घेतलेला आहे हा जो मसाला आपण तयार केलेला होता हा मसाला सर्व बाजूंनी पापलेटला चोळून द्यायचा आहे अशा पद्धतीने तीनही पापलेट मी पापलेट दोनही बाजूंनी मसाला लावून ठेवलेले आहेत तांदूळ कपड्याने पुसून दळून घेतलेले आहे तांदळाचं पीठ करून घेतलं आहे थोडं रवाळ पीठ करून घेतलेलं आहे आणि जाड रवा आहे तांदळाच्या पिठामध्ये थोडासा जाड रवा टाकलेला आहे आणि दोन्ही व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे त्यात मी हळद थोडं लाल तिखट थोडंसं मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तांदळाचं पीठ आणि रवा हे एका डिशमध्ये मी थोडासा काढून घेतलेला आहे आणि जो पापलेट आपण मसाला लावून ठेवलेला होता त्याच्या दोनही बाजूंनी हा रवा आणि तांदळाचं पीठ आपण केलेलं आहे ते पापलेटच्या दोनही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तीनही पापलेट मी तयार करून घेतलेले आहेत पापलेटच्या दोनही बाजूंनी आपण तांदळाचं पीठ रवा लावून घेतलेला आहे इथे पॅनमध्ये थोडंसं तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पापलेट फ्रायसाठी ठेवायचं आहे मध्यम आचेवरती एक एका बाजूने चार ते पाच मिनिट चांगला गरम होऊ द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूनी आपल्याला पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे छान गोल्डन गोल्डन रंगईपर्यंत आपल्याला दोनही बाजूंनी पापलेट फ्राय करून घ्यायचं आहे नंदाज रेसिपी मराठी चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा बघा इथे अत्यंत सुंदर पद्धतीने आपला इथे पापलेट फिश फ्राय झालेला आहे छान गोल्डन रंग आलेला आहे अगदी क्रिस्पी सुंदर असा हा झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज आपण सोयाबीनचे भजे बनवू चटपटीत कुरकुरीत सोयाबीन भजे बनवूया सोयाबीन भजे बनवण्यासाठी इथे एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या सोयाबीनमध्ये दीड ग्लास गरम पाणी टाकले हिरवी मिरची आलं कांदा आणि लसूण हे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे जे सोयाबीन भिजत ठेवलं ते आपल्याला वीस मिनिट भिजवून घ्यायचं आहे इथे कांदा हिरवी मिरची आलं लसूण दळून झालेलं आहे एका भांड्यामध्ये हे एक दे मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यात दही आपल्याला टाकायचं आहे तीन चमचे दही टाकलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तीन चमचे टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धन पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ एक लिंबाचा रस आणि कोथिंबीर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन चमचे फक्त दोन चमचे मी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सोयाबीन इथे आपलं पंधरा वीस मिनिट छान भिजलेलं आहे त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे सर्व सोयाबीनचं ह्याप्रमाणे पाणी काढून घ्यायचं आहे वीस मिनिट ते सोयाबीन भिजलेले आहेत पाणी काढून आता आपल्याला ह्या त्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत सोयाबीन आपल्याला आपण जे भज्यांसाठी पीठ केलेलं आहे त्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यात आता सोयाबीनचे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे अतिशय चविष्ट कुरकुरीत सुंदर लागणारे असे हे सोयाबीनचे भजे आहेत तुम्ही नव्याने हे चॅनल बघत असाल तर नंदा रेसिपी मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉससोबत सोयाबीन भजे अतिशय स्वादिष्ट लागतात जो लोक जिम करते उनके लिए बहुत ही प्रोटीन प्रोटीनयुक्त यह अंडे की स्पेशल रेसिपी है एक पॅन मे डेड ग्लास पाणी गर्म गरम हो रहा है यहाँ चार अंडे मैंने लिए हैं एक बर्तन में चार अंडे यहाँ लिए हैं उनको अच्छी तरीके से मिक्स कर लिया है अब इसमें हमें कुछ चीज़ें मिलानी हैं स्वादानुसार नमक नमक मिलाया है यह लाल सूखी मिर्च है उसको बारीक कर लिया है धनिया इसको हम मिक्स कर लेंगे और यहाँ एक बर्तन में मैंने यह अंडा निकाल लिया है अब इसको हमें स्टीम करना है यहाँ बर्तन में पानी डेढ़ ग्लास गर्म हो चुका था उसके ऊपर यह बर्तन मैंने रख दिया है अब पंद्रह मिनट हाई फ्लेम पर इसे हमें पकाना है पंद्रह मिनट बाद हम देखेंगे यहाँ सूर्य हमारी बिल्कुल क्लीन आई है मतलब अंडा पक चुका है इसे नीचे निकाल कर ठंडा किया है और सूर्य की मदद से हमने इस इसको कट कर लिया है आप देख सकते हैं इसके छोटे छोटे टुकड़े मैंने कट कर लिए हैं आप इसे ऐसा भी खा सकते हैं ये भी बड़ा स्वादिष्ट लगता है तो ये सारे टुकड़े मैंने ऐसे कर लिए हैं एक पैन में एक चम्मच तेल गर्म हो चुका है उसमें थोड़ा सा लहसुन हम गरम कर लेंगे एक हरी मिर्च इनको हम फ्राई करेंगे बिल्कुल थोड़ा सा फ्राई करेंगे अब इसमें हम शिमला मिर्च डालेंगे शिमला मिर्च के मैंने बड़े बड़े टुकड़े कर लिए हैं तो शिमला मिर्च इसमें हमने मिला दी है प्याज़ के बड़े टुकड़े कर लिए हैं वो प्याज़ के टुकड़े भी हम इसमें मिलाएंगे और दो चार मिनट इसको फ्राई होने देंगे ये अच्छे तरीके से फ्राई हो चुके हैं अब इसमें हमें कुछ चीज़ें मिलानी हैं रेड चिली सॉस एक चम्मच सोया सॉस एक चम्मच टोमेटो सॉस एक चम्मच इसको अच्छी तरीके से हमें मिक्स कर देना है एक दो मिनट इसे हम अच्छी तरीके से मिक्स कर देंगे फ्राई करेंगे अच्छी तरीके से अब इसमें ये जो अंडा हमने फ्राई किया था स्टीम किया था अंडा वो हम उसमें मिलाए मिलाएंगे और एक दो मिनट इसे फ्राई कर लेंगे हल्के हाथों से इसे फ्राई करना है आप लोग नंदा रेसिपी मराठी चैनल पहली बार देख रहे हैं तो इस चैनल को सब्सक्राइब कीजिए अपने दोस्तों के साथ ये वीडियो शेयर कीजिए बहुत ही प्रोटीन युक्त यह एग्स स्पेशल रेसिपी है ज़रूर इसे ट्राई कीजिए एक मिनट बाद इसे हम सर्व डिश में सर्व करेंगे बहुत ही स्वादिष्ट यह रेसिपी है आपको जरूर पसंद आएंगी व्हिडिओ को लाइक सब्सक्राइब कीजिए थैंक यू आज आपण बटाट्याची भजी बनवूया किसलेल्या बटाट्याची भजी बनवायची आहेत कच्चा बटाटा आहे कच्चा बटाट्याचं वरचं साल काढून टाकलेलं आहे मोठे लांबट बटाटे घ्यायचे आहेत हा कच्चा बटाटा वरचा साल काढून पाण्यात टाकला आहे पाण्यात नाही टाकला तर तो काळा पडेल थोडीशी जाडसर किसणी घेतलेली आहे आणि बटाटा आडवा पकडायचा आहे बटाटा आडवा पकडून किसल्यामुळे आपल्याला लांब लांब जे बटाट्याची किस पाहिजे आहे तो बटाट्याचा किस पाहिजे तसा मिळेल बघा इथे बटाटा आडवा पकडल्यामुळे आपल्याला लांब लांब बटाट्याचा किस मिळालेला आहे आणि किसनी थोडी जाडसर वापरा इथे सर्व माझे बटाटे चार बटाटे किसून झालेले आहेत पाण्यामध्ये ते टाकलेले आहेत तीन पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत किसलेला बटाटा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला बटाट्याच्या किसमध्ये थोडं पाणी टाकलं अर्धा चमचा मीठ टाकलं आणि दहा पंधरा मिनिट मी हे बाजूला ठेवून देणार आहे मीठ टाकून पंधरा मिनटं बाजूला ठेवूया बटाटा भाजीसाठी लागणारी चटणी बनवू इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे अर्धा चमचा सेंधव मीठ किंवा काळं मीठ अर्धा चमचा रोजचा आपल्या वापरातील मीठ एक चमचा भाजलेले जिरे पूड आहे भाजलेले जिरे पावडर एक चमचा दोन हिरवी मिरची चार पाच पाकळ्या लसूण आहे आलं आणि छोटी एक वाटी दही घेतलेलं आहे छोटी एक वाटी दही आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आणि बटाटा भजीसाठी लागणारी चटणी आपल्याला तरून तयार करून घ्यायची आहे बघा अतिशय छान इथे आपली चटणी तयार झालेली आहे इथे पंधरा मिनटं झालेले आहेत मीठ पाण्यामध्ये आपण बटाट्याचा हा किस कच्च्या बटाट्याचा किस आपण ठेवलेला होता पाणी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि हा किस मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे बटाट्याचा किसमधलं पाणी पूर्ण काढून दुसऱ्या भांड्यात घेतलेला आहे त्यात मी कोथिंबीर बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट मीठ चवीप्रमाणे मीठ टाकलं दोन चमचे कॉर्न फ्लॉवर टाकलेला आहे दोन चमचे मैदा टाकलेला आहे थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे किसलेल्या बटाट्याची भजी आहेत पाणी कमीत कमी वापरायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लॉवर मैदा मापात लागेल इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि इथे किसलेल्या बटाट्याचं आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे इथे तेल गरम झालेलं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला किसलेल्या बटाट्याची भजी तळून घ्यायची आहेत अतिशय सुंदर कुरकुरीत अशी ही भजी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल नंदा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा बघा अतिशय कुरकुरीत अशी ही किसलेल्या बटाट्याची भजी तयार होतात तेल पूर्ण नितरून आपण ते भज तळलेली भजी काढून घेतलेली आहे ह्या हिरव्या चटणीसोबत किसलेल्या बटाट्याची भजी अतिशय सुंदर लागतात आज आपण व्हेज मंचुरियन बनवूया अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन बनवूया मंचुरियन बनवण्यासाठी इथे कोबी आहे सगळ्यात आधी कोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे हा इथे मी कोबी किसून घेतलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर किसलेल्या कोबीमध्ये काळी मिरी पावडर एक चमचा मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे काश्मीरी मिरची टाकलेली दोन चमचे काश्मीरी मिरची टाकली एक चमचा गरम मसाला टाकला आहे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर त्यात तीन मोठे चमचे मैदा टाकलेला आहे आणि तीन मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर आणि पुन्हा आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि आपल्याला जर थोडंसं ओल्लं वाटलं तर एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्न फ्लॉवर टाकायचा आहे इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि याचे आता हलक्या हाताने बॉल करून घ्यायचे आहेत इथे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हे, हे बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहेत मंचुरियनसाठी खूप गोल गोल करायचे नाही कारण नंतर आपल्याला त्यात मसाला व्यवस्थित गेला पाहिजे त्यासाठी हलक्या हाताने हे बॉल तयार करून तळून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने सगळे मंचुरियन बॉल तळून घेतलेले आहे आणि पाच मिनिट हे थंड करून घेतलेले आहे पाच मिनिटानंतर पुन्हा तेल गरम केलं आणि पुन्हा हे एकदा तळून घेतले अगदी दहावीस सेकंद कमी वेळात गरम तेलामधून ते तळून घेतले पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे सिमला मिरची हिरवी मिरची कांदा पात कांदा लसूण आलं पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यात लसूण टाकलेलं आहे आलं टाकलेलं आहे गॅस आपल्याला जोरात ठेवायचा आहे आणि जोरात गॅसवरती आलं लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची फ्राय केली कांदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे कांदा दोन तीन मिनट फ्राय झाल्यानंतर हिरवी मिरची थोडीशी मोठी चिरलेली एक दोन टाकली त्यात शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे आणि शिमला मिरची इथे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे जोरात गॅसवरती हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वीस सेकंद हे सगळं गरम करून घेतलेलं आहे काळी मिरी पावडर मीठ मीठ थोडं थोडं मीठ थोडंच टाकायचं आहे थोडीशी कांदा पाट टाकलेली आहे एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस दोन चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस त्यातही मीठ असतं त्यामुळे मीठ कमीच टाकलेलं आहे आणि चार चमचे पाणी टाकायचं आहे अगदी थोडं चार चमचे पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी दोन चमचे टाकलेलं आहे व्यवस्थित कॉर्नफ्लावर मिक्स केलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला ते ह्या फोडणीमध्ये टाकायचं आहे कॉर्नफ्लावर व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे जोरात गॅसवरती हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान फ्राय फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे मंचुरियन बॉल आपण तळून घेतलेले आहेत ते त्यात फ्राय करायचे आहे अगदी एखाद दोन मिनिट आपल्याला फ्राय करायचे आहेत अतिशय सुंदर खुशबू घरामध्ये येते आहे नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा व्हेज मंचुरियन रेसिपी सहज तुम्हाला जमेल नंदा रेसिपी मराठी चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरतून थोडीशी कांदापात टाकलेली आहे इथे व्हेज मंचुरियन अगदी रेस्टॉरंट स्टाईल इथे व्हेज मंचुरियन आपलं तयार झालेलं आहे नंदा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा वर वर व्हेज हक्का नूडल्स बनवूया व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी साहित्य बघू आपण नूडल्स बाजारामध्ये याचे पाकि पॅकेट मिळतात हे जे नूडल्स आहेत हे थोड्याशा पाण्यामध्ये मी शिजवून घेतले मऊ होईल इतपत थोडे शिजवून घेतले नंतर गाळणीने त्यातील पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे पाणी काढून टाकले कांदा सिमला मिरची कोबी गाजर आणि कांदा पात हिरवी मिरची लसूण आले ह्या तीन वस्तू आपल्याला दळून घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि मीठ टाकून आपण हे दळून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम होतं आहे आपलं कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे ह्या ज्या भाज्या कांदा आहे हे पूर्ण शिजवायच्या नाही आपल्याला थोड्याशाच त्या शिजवून घ्यायच्या आहे कांदा एक दोन मिनिट फ्राय झाल्यानंतर त्यात गाजर आपण वेगवेगळ्या विग भाज्या टाकणार आहोत गाजर टाकल्यानंतर सिमला मिरची शिमला मिरची कोबी बघा थोडीशी कोबी बाजूला काढून ठेवलेली आहे जास्तीत जास्त कोबी ही मी कढईत टाकणार आहे आणि नंतर गार्निशसाठी आपल्याला थोडीशी कोबी लागेल ती बाजूला काढून ठेवलेली आहे कोबी टाकलेली आहे आणि कांदा पात टाकलेली आहे ह्या सगळ्या भाज्या आपल्याला हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे भाज्या थोड्या कढईत बाजूला करून थोडं तेल टाकलेलं आहे आणि ही जी पेस्ट आपण करून घेतली हिरवी मिरची लसूण आलं मीठ पेश्ट आपन तली ही जी पेस्ट आपण करून घेतली ही साईडला कढईमध्ये परतून घ्यायची आहे बघा ही मिरची साईडला फ्राय झाल्यानंतर मग ते आपल्याला भाजीमध्ये मिक्स करायची आहे वरतून मी थोडं सेंधव मीठ टाकलेलं आहे ह्या सगळ्या भाज्या दळलेली मिरची सेंधव मीठ आपण छान एकत्र मिक्स करून परतून घेतलेलं आहे त्यात इथे मी पास्ता मसाल्याचं छोटं पॅकेट आहे ते पूर्ण पॅकेट टाकलं आहे पास्ता मसाल्याचं पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे पुन्हा भाज्या मिक्स करत राहायचं आहे आपल्याला व्हेज मंचुरियन मसाला आहे त्याचं चो एक छोटंसं पॅकेट दिसतं आहे ते एक एक, एक पॅकेट टाकलेलं आहे व्हेज मंचुरियन मसाल्याचं एक पॅकेट टाकलेलं आहे भाज्या छान मिक्स करत राहायच्या आहे आपल्याला शेजवान सॉस दिसतो आहे बघा इथे तीन चमचे मी शेजवान सॉस टाकलेला आहे त्यानंतर सोया सॉस दोन चमचे बघा इथे सोया सॉस टाकलेला आहे दोन चमचे सोया सॉस टाकलेला आहे पुन्हा आपल्याला भाज्या चांगल्या मिक्स करत राहायचं आहे भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहे त्यानंतर टोमॅटो केचप दोन तीन चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि ह्या भाज्या मिक्स केल्या आहे अतिशय छान त्याची खुशबू येते आहे नंतर एक मोठी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये ह्या ज्या भाज्या आपण सगळ्या शिजवून घेतल्या मसाले सॉस टाकून ते त्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि ह्या ज्या नूडल्स आपण उकळत्या पाण्यातून काढल्या होत्या गाळून घेतलेल्या आहेत पूर्ण कोरड्या करून घेतलेल्या आहेत हलक्या हाताने ह्या नूडल्स आपल्याला त्या भाजीवरती टाकायच्या आहेत आणि काटा चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आपल्याला त्या मिक्स करायच्या आहेत हलक्या हाताने त्या सगळ्या नूडल्स भाज्या आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत अतिशय छान सुगंध येतोय सर्वांना आवडणारी घरातील मुलांना तर अत्यंत आवडीचा हा पदार्थ आहे वरतून गार्निशसाठी आपण कोबी टाकतो आहोत अतिशय स्वादिष्ट नूडल्स आहेत सबस्क्राईब करा आज आपण मॅगी बनवूया सर्वांना आवडणारी झटपट होणारी रेसिपी मॅगी बनवूया त्यासाठी साहित्य वाटाणे हिरवी मिरची गाजर शिमला मिरची टोमॅटो कांदा हळद धन पावडर मीठ आणि लाल मिरची मॅगी मसाला कोथंबीर मॅगी पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यात आपण त्यात आपण कांदा टाकलेला आहे कांदा दोन तीन मिनिट फ्राय झाल्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे एखादा मिनिट हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर त्यात गाजर वेगवेगळ्या भाज्या आपण टाकणार आहोत गाजर टाकलेला आहे सिमला मिरची टोमॅटो या भाज्या आपल्याला चांगल्या मिक्स करून द्यायच्या आहेत तुम्ही हे चॅनल नव्याने बघत असाल तर नंदा आर्ट चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा बघा आपल्या भाज्या दोन तीन मिनिट आपण त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यात आपल्याला आता फ्रेश वाटाणे टाकायचे आहेत फ्रेश वाटाणे त्यात टाकलेले आहेत हळद लाल मिरची पावडर एक चमचा धन पावडर मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून आपल्याला एक दोन तीन मिनिट शिजून घ्यायचे आहेत मैगी मसाला हा मैगी मसाला टाकले हा एक एक्स्ट्रा मैगी मसाला है तो टाक है एक दोन मिनिट ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे झाकण लावून एक उकळी येईपर्यंत आपल्याला यातील भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत खूप जास्त उकळायच्या नाही थोडीशी उकळी आपल्याला भाज्यांना आलेली आहे आणि यातात आपल्याला मॅगी टाकायची आहे पाणी कमीच टाकायचं आहे पाणी उकळल्यानंतर आपण त्यात मॅगी टाकलेली आहे आणि चांगली व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे बघा इथे आपली मॅगी छान फ्राय होते आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल झाकण लावून एक दोन मिनिट ठेवलेली आहे चॅनल नव्याने बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा इथे सुंदर आपली मॅगी तयार झालेली आहे वेगवेगळ्या भाज्या मसाल्या मसाले आणि त्यामुळे अत्यंत टेस्टी मॅगी आपली झालेली आहे ून थोडीशी कोथिंबीर टाकून बघा इथे आपली मॅगी सुंदरशी दिसते आहे मँगो ज्यूस बनवूया मँगो ज्यूस बनवण्यासाठी इथे तीन पिकलेले आंबे घेतलेले आहेत तीन पिकलेले आंबे घेतलेले आहेत वरचं साल काढून आंब्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत मधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि सर्व आंब्याच्या ह्या पद्धतीने व्यवस्थित फोडी करून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याच्या ह्या फोडी टाकलेल्या आहेत we'll oh, so उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांना आवडणारं मॅंगो ज्यूस आपण बनवतो आहोत त्यात एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला हा ज्यूस फिरवून घ्यायचा आहे छान मॅंगो ज्यूस आपला इथे तयार झालेला आहे नंदा रेसिपी मराठी चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत सुंदर दिसणारा मॅंगो ज्यूस इथे आपल्याला दिसतो आहे नंदा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आज आपण पायनॅपल ज्यूस बनवणार आहोत पायनॅपल ज्यूस बनवण्यासाठी इथे मी पिकलेलं पाइनॲपल घेतलेलं आहे पिवळसर थोडा रंग छान पिकलेलं हे पायन आहे पायनॅपल पहिले आपल्याला कट करून घ्यायचं आहे सुरी सुरीच्या साहाय्याने मागची पुढची बाजू कट करूया त्यासाठी लागणारं साहित्य काळी मिरी पावडर काळे मीठ किंवा सेंधव मीठ साखर आणि पाणी आपल्याला लागणार आप आप आहे ॲप पायनॅपल इथे वरची आणि खालची बाजू थोडी कट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला चिरण्यासाठी सोपं जाईल पायनॅपल इथे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत बघा इथे आपल्याला दिसत आहे पायनॅप्पलच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि दोन तीन बाजूला ठेवलेल्या आहेत मोठ्या फोडी बाजूला ठेवल्या आहेत ॲप्पलच्या फोडी इथे ज्युसरमध्ये टाकलेल्या आहेत आणि त्यात आपल्याला आता साखर आपल्याला ज्या प्रमाणात गोड पाहिजे आहे त्या प्रमाणात इथे मी साखर टाकलेली आहे थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे नंदा रेसिपी मराठी हे चॅनल तुम्ही नव्याने बघत असाल तर सबस्क्राईब करा आपला ज्यूस बारीक करून झालेला आहे गाळणीने आपण तो गाळून घेणार आहे व्यवस्थित सावकाशपणे गाळणीने हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि आता हा गाळलेला ज्यूस ग्लासमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा इथे किती छान घट्ट रस झालेला आहे आणि दिसतोय छान रंगही छान आलेला आहे एका वाटीमध्ये मी थोडंसं काळं मीठ किंवा सेंधव मीठ असंही म्हणतात याला ते घेतलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर पण घेतलेली आहे काळी मिरी पावडर थोडी आणि काळं मीठ किंवा सेंधव मीठ म्हणतात ते दोन्ही चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे आणि चिमूटभर एका ग्लासमध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला ज्यूसमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने आपला पायनॅपल ज्यूस सुंदर तयार झालेला आहे सबस्क्राईब करा